विदर्भ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेमध्ये समान नागरी कायद्याला आपला पाठिंबा दिला. समान नागरी कायदा मान्य आहे, मात्र एक देश एक पक्ष होऊ देणार नाही. समान नागरी कायद्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधलाय. एक देश एक कायदा चालेल, पण एक देश एक पक्ष होऊ देणार नाही असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. समान नागरी कायदा सुद्धा काय आहे तो या एकदा लोकांना कळू द्या ना. आम्ही कुठे म्हणतो आम्ही विरोध करतोय, पण समान नागरी कायदा कशासाठी? एक देश आणि एक कायदा आम्हाला मान्य, एक देश आणि एक कायदा बरोबर आहे, पण एक देश आणि एक पक्ष आम्ही कदापि मान्य करणार नाही, अजिबात करणार नाही. शरद पवार साहेबांनी उद्धवजींचं निवडणूक निकाल लागण्याच्या काही दिवस अगोदर यांची एकमेकाशी चर्चा झाली आणि पवार साहेबांनी यांना सांगितलं की लक्षात घ्या, जर भारतीय जनता पार्टी 130 वरती आली तर तुमचं महत्व राहत नाही, भारतीय जनता पार्टीचे कमी आमदार आले तर तुम्ही भारतीय जनता पार्टीला ब्लॅकमेल करा, आणि त्याचाच फायदा हा उद्धवजींनी घेतला.